भाजपा व शिंदे सेनेसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच फूस आशीर्वाद पाडबळ आहे का शरद पवारांच्याच आजपर्यंतच्या विविध प्रसंगीच्या व आत्ताच्याही भूमिका चाळीस आमदार अजित पवारांसोबत जाण्यास चा, कशा कारणीभूत आहेत याची नोंद घेणं आवश्यक ठरतं हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदाजच्या आजच्या या भागात आपले स्वागत करतो फार मागे जाण्याचे कारण नाही दोन हजार एकोणीसला जेव्हा पहाटेचा किंवा सकाळचा जो शपथविधी झाला तो खरा महाभूकंप होता आता जे अजित पवार भाजपा व शिंदे सोनेसोबत गेलेत त्यापेक्षाही मोठा धक्का तेव्हा सर्वांना बसला होता आता जशी समाज माध्यमावर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित राजकीय नेते पक्ष अगदी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापर्यंत अनेकांची जी टिंगळ टवाळी झाली तेवढी ती तेव्हा झाली नव्हती यावरून तेव्हाच्या चा त्या धक्क्याची कल्पना आली पाहिजे दोन हजार एकोणीस साली पहाटे झालेल्या शपथविधीचं सरण शरद पवारांनीच पुढे होऊन रचलं आणि स्वतःच्या हातानेच त्यांनी आउट घटकेच्या त्या भाजपा आणि अजित पवार युतीची चिता पेटवली त्यावेळी अजित पवारांसोबत गेलेले आमदार आजच्यासारखे संख्येने मोठे नव्हते आणि जे काही मोजके होते ते लगोल लोग माघारी फिरले होते विशेष म्हणजे तेव्हा अजित पवारांसोबत ना भुजबळ होते ना वळसे पाटील ना तटकरे पटेलही होते हे विशेष मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्या भूकंपाआधी पडद्याआड जे झालं ते बहुतेकांपासून दडवून ठेवल्याने आणि दोन हजार एकोणीसचे बंड मोडून काढल्यानंतर शरद पवार यांनी जी भूमिका घेतली तीच अजित पवार यांचे बळ वाढवणारी ठरली ते कसे तर अजित पवार यांनी तेव्हा पहाटे जी शपथ घेतली त्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासात ते बोंड मोडून निघालं अजित पवार खरे विलन ठरले ते तेव्हा मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपद करण्यात आलं आणि अजित पवारांच्या तेव्हाच्याही बंडात आघाडीवर असणाऱ्या धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला बंडमोडीत निघाल्यानंतर अजित पवार कॅडबरी घेऊन सिल्वर वुकवर शरद पवार यांना भेटायला आले आणि सार काही अलबेल झालं ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवारच झाले आणि पुढील अडीच वर्ष सोबत गेलेल्या आणि न गेलेल्या आमदारांना दररोज सामना करावा लागला तो अजित पवार यांचाच आधीच म्हटल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये खरा महाभूकंप घडवूनही अजित पवार यांच्यावर कोणतीच कारवाई नाही उलट त्यांनाच उपमुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार यांनी जी भूमिका घेतली ती अनेकांना कोड्या टाकणारी होती अजित पवार यांची नाराजी ओढून घेण्याची आपत दोन हजार एकोणीसच्या बंडात अजित पवारांसोबत न गेलेल्या अनेकांवर आली होती नंतरच्या कालावधीत वारंवार स्पष्ट होत राहिले की अजित पवार केव्हा ना केव्हा भाजपसोबत जाणार अशा परिस्थितीत अजित पवार त्याची बांधणी करण्यापासून राहिले असतील का ही बांधणी करताना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सोबत न आलेल्या आमदारांना खासगीत ते सुनावत राहिले त्यामुळेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिवसा ढवळ्या उजळ माथ्याने अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या पाठीमागे संख्या वाढल्याचे दिसून आले मागच्या वेळी बंड करून अजित पवारांवर कोणतीही कारवाई नाही एक कॅडबरी घेऊन गेले आणि उपमुख्यमंत्री झाले आताही जर अजित पवारांसोबत गेलो नाही तर अजित पवारांची नाराजी ओढून घ्यावी लागेल आणि पुन्हा बंड मोडले तरी अजित पवार यावेळी कदाचित मिटाई घेऊन जातील आणि आपले स्थान कायम राखतील तेव्हा त्यांच्याशी पंगा नको याच भावनेने अनेक आमदारांसोबत गेले असावेत ईडीच्या बिडीचा चटकाम असल्यामुळे पवारसाहेबांचं लोडणं झिडकारून भाजपाच्या दावणीला जाणारे आहेत मात्र चाळीसच्या तुलनेत ते मोजकेच आहेत शरद पवार अजित पवार यांच्याबाबत तेव्हा कठोर झाले नाहीत म्हणून आता अजित पवारांची पाठराखण करणाऱ्या आमदारांचे संख्याबळ वाढले आणि शरद पवार यांनी आताही जर कठोर होणार असल्याचा विश्वास आमदार कार्यकर्त्यांना दिला नाही तर सोबत गेलेले आमदार अजित पवारांपासून परत फिरताना दहा दहा विचार करणार हे नक्की अजित पवार यांच्याशी रोजचा येणारा संबंध पक्षीय पातळीवर नेते म्हणून त्यांचा असणारा वचक प्रत्येक मतदारसंघात त्यांचे असणारे नेटवर्क यामुळेच पुन्हा काका पुतणे बहीण भाऊ एक झाले तर अजित पवारांचा रश नको यासाठीच अनेक आमदार अजित पवारांच्या सोबत गेले त्यांना परत आणायचे असेल तर आता अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात बिलकुल स्थान राहणार नाही असे छाती ठोकपणे सांगण्याची गरज आहे त्याशिवाय त्या आमदारांमध्ये आणि पदाधिकारी कारत्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होणार नाही अशा ठाम भूमिकेची गरज असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की मी दादाशी भांडू शकत नाही तो आयुष्यभर माझा भाऊच राहणार शरद पवार साताऱ्यात म्हणतात अजित काय परका आहे का, का? आणि रोहित पवार म्हणतात ते भेटले तर मी त्यांच्या पायाच पडणार आहे राजकारण म्हणजे वैर नाही व्यक्तिगत संबंध राखलेच पाहिजेत मात्र ते जाहीरपणे वेशीवर मांडण्याची ही वेळ नाही ही ताईंना सांगायला हवे तुम्ही एक राहणार खाली पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरका पाडवायचा आता प्रेमाची नाही कठोर भूमिका घेत असल्याचे दिसणे आवश्यक असताना विविध वक्तव्यातून पवार कुटुंबियांचे अजित पवारांबाबतचे प्रेम असे होतू जायला लागले तर अजित पवारांशी पंगा घेताना बाकीचे विचार करणारच तोच विचार करून अजित पवारांच्या पाठीमागे आमदारांचे आश्चर्यकारक संख्या बळ एकवटले आहे ते कमी करायचे असेल तर अजित पवार यांना यापुढे पक्षाचे दरवाजे कायमचे बंद राहतील असे ठणकावून सांगावे लागेल या घटनाक्रमाशी संबंधित आणखी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याच आशीर्वादाने झाला असे सांगून आणि तेव्हा नाही नाही म्हणणाऱ्या शरद पवारांकडून पुढे मात्र दे ओढून घेऊन खळबळ उडून दिली शरद पवार आधी नाहीत म्हणत होते नंतर मात्र त्यांनी ती गुगली होती असे सांगितले तसे जर असेल तर शरद पवारांनी गुगली टाकण्याच्या नादात भाजपासोबतच्या सत्तेला छोटेसे जरी छिद्र पाडले असेल आणि अजित पवारांनी त्याचाच फायदा घेऊन ते छिद्र मोठे करून त्यातून भाजपासोबत सत्तेचा सोपान चढवायचा प्रयत्न केला असेल तर अजित पवारांनाच सर्व दोष जात नाहीत अजित पवार यांना तेव्हाच्या बंडानंतर उपमुख्यमंत्रीपद दिले हे जरी सत्य असले तरी गुगली टाकली होती हे आता सांगावं लागणाऱ्या शरद पवारांनी तेव्हा मात्र चुप्पी साधली त्यामुळे अजित पवारांच्या पदरी गेली साडेतीन वर्षे अवेलनाच आली लोकमाजे संगती या आत्मचरित्रात या गुगलीबाबत चकार शब्द नाही आत्मचरित्रात सत्यकथनाची अपेक्षा असते अगदी किरकोळ अपघात उघडता इतर आत्मचरित्रात ती फोल ठरते मात्र ज्या अहम भावाने शरद पवार यांनी लोकमाजे संघातीमध्ये उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांच्या उणीवा दाखवल्या त्याचप्रमाणे त्यांनी दोन हजार एकोणीसचे बंड कसे मोडून काढले हे सांगताना त्यापूर्वी गुगली कशी टाकली हे सांगायला हवे होते हे त्यांनी टाळे असले तरी फडणवीसांनी त्यांच्याकडून हे वधून घेतल्याने लोक माझे सांगा ते या पुस्तकाला राजकीय आत्मचरित्र म्हणण्याऐवजी राजकीय आठवण असे म्हणायला हवे हे सर्व सांगण्यासाठी अजित पवारांचं सा समर्थन करण्याचा बिलकुल प्रयत्न नाही किंबवना त्यांनी त्रेसष्टव्या वर्षी केलेली ही गोडचूक म्हणूनच इतिहासात नोंद होईल पंच्याहत्तर हजार कोटींचा घो सिंचन घोटाळा आरोप मागेच बासनात निघाला आहे जरडेश्वर कारखान्यावर ते येतच असतात तिथले निर्णय तेच घेत असतात यापुढे ते आता उजडपणे झंडेश्वर कारखान्यावर येत राहतील ये एवढेच शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप काय कमी झाले नाहीत किंबहुना सर्वाधिक आरोप त्यांच्यावर झाले मात्र त्यांनी त्या सर्व आरोपांकडे कायम दुर्लक्ष करीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यात वर्चस्व कायम राखण्यात हयात खर्ची केली ते काम त्यांनी अत्यंत कष्टाने चिवटपणे केले त्यामुळेच त्या आरोपांचा वाराही आता त्यांच्या आसपास नाही आणि राजकीय भीष्माचार्य म्हणून त्यांची प्रतिमा झळकत असते याउलट अजित पवार मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाकडील ईडीकडून कारवाई होईल या भीतीने गेले अशी लोकचर्चा बळकट होताना दिसते शरद पवार यांना जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा अजित पवार यांनी डोळ्यात आशिन आणले होते पत्रकार परिषद घेऊन राजकारणात संन्यासाची भाषा करत नको हे राजकारण जाऊन आता शेती करतो असा ठाऊ त्यांनी फोडला होता डोळ्यात पाणी येण्यापर्यंत शरद पवारांबाबत त्यांना खरोखरच प्रेम असते तर या वयात शरद पवार यांना असा झटका कसा काय ते देऊ शकतात किंबहुना शरद पवारांना नोटीस आली आता पुढचा नंबर आपलाच या दास्तीने तर त्यांचा टाहून होता ना आणि त्याच दास्तीपोटी ते येतो येतो आलोच आलोच म्हणत तर भाजपा व शिंदे सेनेसोबत गेले नाहीत ना असे प्रश्न अनेकांना पैडणे गैर नाही अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले ही फार काही मोठी कौतुकाची गोष्ट नाही कौतुक कुठे असते तर दहावीत नंबर आहात बारावीत नंबरात त्यानंतर पदवीत नंबरात असे चढत्या क्रमाने नंबरात आलेत असते लोकसत्तेच्या मंगळवारच्या संपादकीय ढतला ढ विद्यार्थी एकाच वर्गात सतत बसण्याची वेळ आली की कंटाळतो असे नमूद करून अजित पवार यांना अखंड उपमुख्यमंत्री भव असा कोणी आशीर्वाद दिला आहे का हे माहीत नाही पण तसे असेल तर हा आशीर्वाद की शाप या प्रश्नाचा विचार ते करतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे तो अत्यंत रास्त असाच असून अजित पवार यांना पाचव्यांदा देखील उपमुख्यमंत्रीच व्हायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी एवढा सगळा गदारोळ माजवला असेल तर निश्चितच त्यांच्या या भूमिकेपाठी केवळ के राज्याचे राज्यातील शेतकरी कष्टकरी वर्गाचेच हित आहे हे कसे काय म्हणायचे अजित पवार यांना कधी ना कधी स्वतंत्र व्हायचं होतं राजकीय संधी जरूर शरद पवारांमुळे मिळाली मात्र बाकी मी माझ्या ताकदीवर गुणवत्तेवर राजकारणात पुढे आलो आहे हे त्यांचे बोल अनेकांनी ऐकलेत प्रत्येक वेळी अजित पवारांचे मोजमाप शरद पवारांच्या पुण्यावर जोखले जात असल्याने ते कंटाळले होते त्यामुळे ते तेही जोकड कधी ना कधी त्यांना जुगारायचे होते असे असेल तर मात्र ते जुगारताना भाजपसोबत जाण्याऐवजी स्वकर्तृत्वाची मोठी रेष ओढण्यासाठी जुगारले असते तर कदाचित ते अधिक उजळून निघाले असते भूखंडापासून अगदी दाऊची असणाऱ्या संबंधांपर्यंत शरद पवार यांच्यावर आरोप झाले तरी त्याला उत्तर न देत बसता ते काम करत राहिले पुरोगामी विचारांचा जप कायम केला आपलं नेतृत्व बहुश्रुत कसं राहील याची जाणीवपूर्वक काळजी त्यांनी घेतली अगदी तरुणपणापासून देशाच्या राजकीय पटावर स्थान निर्माण करण्याचा त्यासाठी संबंध जोडण्याचा जपण्याचा प्रयत्न करत ते राहिले म्हणूनच त्यांच्या पक्षाकडे एका हाताच्या बोटावर मोजणे एवढेच खासदार असूनही त्यांना विरोधी आकडीच्या एकजुटीत मानाचे स्थान आहे समाजातील हरेक घटकांशी त्यांनी जाणीवपूर्वक संवाद जपला त्यातून त्यांच्या प्रतिमेच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग आहे शरद पवार सत्तेत असोत किंवा नसोत याचा फरक त्या मोठ्या वर्गाला कधीच पडत नाही त्याच प्रेमातून राजकारणातून निवृत्त झालेल्या शांतीलाल सुरतवाला यांच्यासारखे हजारो शरद पवार प्रेमी वारूळ फोडून आपल्या साहेबांच्या समर्थनात बाहेर पडले तर भाजपाने अजित पवार यांना सोबत घेतले म्हणून शिस्तबद्ध संघ स्वयंसेवक आणि मूळ भाजपी ही कडू गोळी पचवायला तयार नाहीत एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर हेच अजित पवार विधिमंडळात आणि जाहीर सभात दाखले देऊन सांगायचे की बंड करून बाहेर गेलेले पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत हे ये सांगताना ते छगन भुजबळ यांचेही नाव घ्यायचे शिवसेना पक्ष व धनुष्य चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तरी खरी शिवसेना कोणती याबाबत जी लोकभावना आहे तीच लोकभावना खरी राष्ट्रवादी कोणती याबाबतही या आहे त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गुवाहाटी मार्गे विधिमंडळात आलेल्या सहकाऱ्यांना बंड केलेले पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाहीत असं सुनावणाऱ्या ना अजित पवारांना आता हे स्वतःचे बोल आठवत असतील का दोन हजार एकोणीसच्या बंडानंतर अजित पवार यांना देण्यात आलेले उपमुख्यमंत्रीपद त्या बंडाबाबत न घेतलेली कठोर भूमिका आत्मचरित्रात गुगली टाकल्याची नसणारी कहाणी आत्ताच्या घड्यामोडीनंतरही शरद पवारांचे अजित कोणी पारका आहे का दादाशी मी भांडू शकत नाही तो काय मोठा भाऊ राहील असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आणि ते दिसले तर मी त्यांच्या पायाच पडेन असे रोहित पवार यांचे म्हणणे अशा विविध कारणांनी अजित पवारांच्या पाठीशी गेलेल्या वेळेपेक्षा जास्त आमदार गेले आहेत हे जरी खरे असले तरी पवारांची प्रतिमा वय आणि एकूणच राज्याच्या राजकारणात झालेल्या घाणीमुळे निवडणुकीदारंगणात शरद पवार अजित पवारांना भारी पडतील तेवढ्या कर्तबगारीची बेगमी शरद पवार यांच्या ठाई निश्चित आहे ती बेगमी त्यांनी अनेक वादळे पचवून केली आहे ती घरातूनच दिलेल्या आव्हानावेळी पुरेपूर वापरली जाणार हे नक्की आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र